खामगाव शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद इंगळे यांनी बलात्कारित कुमारिकेचा अहवाल वस्तुनिष्ठ का दिला याचा राग मनात धरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि घरावर झालेल्या भ्याड हल्ल्यात आरोप सिद्ध झाल्याचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अभय चांदे यांच्यासह 5 जणांना व 3 महिन्याची शिक्षा आणि प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी मयत झाल्याने त्याचे नाव या खटल्यातून वगळण्यात आले. खामगाव न्यायालयाने हा निकाल दिला आहे, त्यामुळे डॉक्टर सदानंद इंगळे यांना कुठेतरी न्याय मिळाल्याचे समाधान वाटते. जळगाव जामोद तालुक्यातील एका कुमारिकेवर झालेल्या बलात्काराचा अहवाल खामगाव शासकीय रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ आणि योग्य प्रकारे दिला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील एका कुमारिकेवर झालेल्या बलात्काराचा अहवाल खामगाव शासकीय रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ आणि योग्य प्रकारे दिला नाही आहे, अशी नाराजी व्यक्त करीत जिल्हा सत्र न्यायालयाने पीडित मुलीचे परत वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन डॉक्टर सदानंद इंगळे यांनी पीडित मुलीची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल आणि प्रमाणात अहवाल कोर्टात सादर केला होता. त्यामुळे चिडून जाऊन डॉक्टर अभय चांदे यांनी डॉक्टर इंगळे यांच्या घरावर हल्ला केला होता, त्यामुळेच डॉक्टर महाले यांच्यावर कारवाई झाली होती. न्यायालयाला बलात्काराचा अहवाल वस्तुनिष्ठ का दिला या कारणावरून आणि व्यावसायिक स्पर्धेतून तसेच सूडबुद्धीतून आरोप असलेले डॉक्टर अभय चांदे यांच्यासह चंद्रकांत कांडेकर, आनंद शहाणे, आशुतोष गळघाटे, नरेश किरोलिया, विजय बोरसाळे आणि आपल्या घरावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार डॉक्टर सदानंद इंगळे यांनी पोलिसात केली होती. यामध्ये डॉक्टर सदानंद इंगळे यांना जबर मारहाण झाल्याने गंभीर झाले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते आणि पोलिसांनी तपास सुरू करून हे प्रकरण न्यायालयासमोर सादर केले होते न्यायालयाने डॉक्टर अभय चांदे यांच्यासह 5 जणांना 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला आहे. प्रकरण झालं होतं, एक रेप केस होती डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, त्यावेळेस पुराणिक म्हणून होते डिस्ट्रिक्ट जज. त्यांना सरकारी वकिलांनी दिलेला रेपचा जो रिपोर्ट होता, मेडिकल रिपोर्ट, त्या रिपोर्टबद्दल शंका आली म्हणून त्यांनी स्पेशल जे गायनिक आहेत, गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर इंगळे, सदानंद इंगळे, त्यांचा रिपोर्ट मागवला. त्यांचा रिपोर्ट मागितल्यानंतर मग कोर्टाच्या असं लक्षात आलं की बा तो रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफिसरने दिलेला, गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसरने दिलेला तो योग्य नाही आहे, म्हणून त्यांना 201 त्यांनी इन्व्हॉल्व केलं होतं. आणि डॉक्टरांच्या विरुद्ध हे डॉक्टर चांदे हे डॉक्टरांचे लीडर म्हणून, डॉक्टरांच्या विरुद्ध डॉक्टरांनी रिपोर्ट दिला म्हणून त्यांच्या घरी हे सगळा प्रकार झालेला आहे. हे सगळे गुन्हे त्यामुळे घडलेले आहेत आणि त्यामधून 17/4/2005 घटना आहे. त्यानंतर 18/4 ते FIR रजिस्टर झाला आणि 18/4/2018 म्हणजे जवळजवळ 13 वर्षांनी या घटनेचं सगळे पुरावे वगैरे नोंदवल्यानंतर कोर्टाने त्याला ही सजा दिलेली आहे, 3 महिने सक्तमजुरी. आणि सगळ्यांना मिळून प्रत्येक गुन्ह्यात 1000 रुपये असे 3000 रुपये दंड एवढी शिक्षा ठोठावली आहे. नेमकी घटना म्हणजे 18/4/2005 रोजी खामगाव येथील एक डॉक्टर अभय चांदे यांनी भाडोत्री गुंड आणून माझ्या घरावरती हल्ला केला होता व माझ्यावरती पण प्राणघातक हल्ला केला होता. आणि 18/4/2018 रोजी माननीय JMFC कोर्ट खामगाव यांनी याच्यामध्ये डॉक्टर अभय चांदे व त्यांच्यासहित अजून इतर 4 जणांना 3 गुन्ह्यांमध्ये दोषी पकडून प्रत्येक गुन्ह्यामध्ये 3 महिन्याची सक्तमजुरी ची शिक्षा सुनावली आहे व प्रत्येक सेक्शनमध्ये 1000 रुपये दंड ठोठावलेला आहे. हल्ला व्यावसायिक दुश्मनीतून, द्वेषभावनेतून करण्यात आला होता. अकोला येथील एक सर्जन माझ्याकडे व्हिजिटला येत होते आणि हे जे डॉक्टर चांदे आहे ते पण सर्जरीची प्रॅक्टिस करतात, त्यांच्याकडे डिग्री नाही सर्जरीची, तरी पण ते सर्जरी प्रॅक्टिस करतात आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन राहिला होता. त्याच्यात ते एक मुख्य कारण आहे. ते मुख्य कारण त्यांनी बाजूला ठेवून डॉक्टर महाले यांच्या वर पोलिसांनी कारवाई केली होती, त्याचा बहाणा बनवून त्यांनी माझ्यावर हल्ला केला. विजयकुमार वर्मा, सविस्तर न्यूज, मलकापूर.